सस्नेह जय जिजाऊ, मी डॉक्टर बालाजी जाधव, मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे. बांधवांनो, आजपर्यंत मी लाईव्ह कधी आलो नाही. हे माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ आहे लाईव्ह येऊन आपणाशी संवाद साधण्याची. तर त्याचे काही विशेष कारणं आहेत, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. परंतु आज 14 जानेवारी पानिपतमध्ये जो मराठ्यांचा शौर्य दिवस हा जगभरामध्ये गाजवलेला आहे, तो साजरा केला जातो, त्या शौर्य दिवसाबद्दल सर्वांना सदिच्छा. त्याबरोबरच औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नामविस्ताराबद्दल सुद्धा मी सर्वप्रथम आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांना मानाचा जय जिजाऊ, जय भीम. बांधवांनो, जय भगवान गोयल नावाच्या एका भाजपच्या कार्यकर्त्यांचं एक लेखक आहे. आता त्याच्या अगोदर त्यांनी काय लिहिलं काय नाही हे काही माहिती नाही, परंतु हे लेखक आहे, स्वतःला लेखक म्हणतात. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की आज के शिवाजी मोदी नरेंद्र मोदी, अशा टायटलचं एक पुस्तक आहे. समग्र पुस्तक मला वाचायला मिळालं नाही, परंतु टायटल पाहूनच आणि त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहूनच लेखकाला त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, लेखकाला त्याच्या मनामध्ये काय आहे की आजच्या म्हणजे 21व्या शतकाच्या काळामध्ये मोदींना आता प्रधानमंत्री आहेत म्हणून आहोजाहो बोलावं लागतं, कारण ते घटनादत्त पद आहे. मी भारतीय संविधानाचा आदर करतो, बाबासाहेबांचा आदर करतो, आणि म्हणून नरेंद्र मोदीला आजच्या काळामधले छत्रपती शिवराय म्हणून प्रस्थापित करण्याची मोहीम या लोकांनी सुरू केलेली आहे. एक लक्षात घ्या, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जसं बच्चू भाऊ कडूंनी म्हटलं की 7 जन्म नरेंद्र मोदींनी जरी घेतले तरी छत्रपती शिवरायांच्या जीवनातल्या एका क्षणाची बरोबरी देखील मोदी करू शकणार नाहीत, इतकं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व मोठं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्या काळामधल्या काही कवींनी लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांची तुलना विष्णूशी करावी म्हटलं विष्णू झोपलेला आहे, चंद्राशी करावी म्हटलं चंद्रावर डाग आहे, शेष नागाशी करावी म्हटलं तर त्या शेष नागामध्ये विष भरलेलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ज्याच्यासोबत करावी असं एखादही स्वरूप किंवा एखादीही गोष्ट आम्हाला दिसत नाही, इतकं छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य चांगलं आहे, त्यांच्या तुलनेमध्ये काही मिळत नाही, हे तत्कालीन कवींनी शिवरायांबद्दल लिहून ठेवलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वडील, उद्धव ठाकरेंचे आजोबा आणि आदित्य ठाकरेंचे पंजोबा यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नवे समग्र साहित्यामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की नुसतं शिवाजी हे नाव जरी उच्चारलं तरी हिंदूंच्या 33 कोटी देवाची फलटण बाद होते, इतकं मोठं कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. म्हणजे एक कवी आहेत, मी नाव विसरलो, त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की ज्या काळामध्ये देव असेल, गणपती असेल, देवे असतील, हे मोगलांचं परकीयांचं आक्रमण झालं म्हणून हे दडी मारून बसले होते, त्यावेळेस या देवांना वाचवण्यासाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाला स्वतःचं कर्तृत्व गाजवावं लागलं, स्वतःचं रक्त सांडवावं लागलं, इतकं मोठं कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. परंतु दुर्दैवानं सध्या सत्तेच्या उन्मादामध्ये भाजपच्या लोकांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना इतका माज आलेला आहे, मी एक एक शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचंड माज आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली तरीही नालायक भक्त मात्र त्या गोयलचं, त्याच्या विकृत पुस्तकाचं समर्थन करत आहेत. पुस्तक समग्र वाचायला भेटलेलं नाही, परंतु पुस्तकाचं मुखपृष्ठ, पुस्तकाचं नाव आणि पुस्तकातलं पहिलं टॉपिक शिवाजी महाराजांची शारीरिक ठेवण आणि मोदींची शारीरिक ठेवण, अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज कुठे, शिवाजी महाराजांच्या बुटाची जेवढी ठेवण आहे तेवढी सुद्धा नरेंद्र मोदीची ठेवण असू शकत नाही. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून ठीक आहेत, प्रधानमंत्री असतील म्हणून त्यांचा आदराने उल्लेख करावा लागेल, परंतु त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज तर सोडाच, अहो शिवरायांचे जे काही मावळे होते त्या मावळ्यांच्या जोड्याजवळ बसण्याची नरेंद्र मोदींचीही लायकी नाही, मोहन भागवतचीही लायकी नाही आणि समग्र आरएसएसच्या एकाही कार्यकर्त्याची लायकी नाही की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या पायाजवळ सुद्धा बसावं, एवढी सुद्धा त्या लोकांची लायकी नाहीये. परंतु जाणीवपूर्वक एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मागायचा आणि सत्तेमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवायचं नाही, सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक बनवायचं, काही हरकत नाही, त्यांचं तुम्ही स्मारक बनवलं अभिनंदनाची गोष्ट आहे, बनवायलाच पाहिजे होतं, बनवलं चांगली गोष्ट आहे, परंतु त्या वल्लभभाई पटेलांच्या स्मारकाच्या उंचीपेक्षा जर शिवरायांचं स्मारक मोठं झालं तर वल्लभभाई पटेलांचं म्हणा किंवा गुजरातचं नाव कमी होऊ शकतं की काय, म्हणून फडणवीसला सांगून
तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसला सांगून या नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची उंची कमी करून घेतलेली आहे. अरे बाबांनो, अरे वेड्या, शिवरायांच्या स्मारकाची उंची कमी केल्यामुळे त्यांच्या चरित्राची, त्यांच्या चारित्र्याची, त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या शौर्याची, त्यांच्या धैर्याची, त्यांच्या त्यागाची उंची कमी होत नाही. तुम्ही काय पुतळ्याची उंची कमी कराल, शिवरायांचं शौर्य जगभरामध्ये सूर्यासारखं चंद्रासारखं तेजोमयरित्या तळपत राहणार आहे हे मोदींनी, त्यांच्या भक्तांनी आणि आरएसएसच्या चड्डीधारी आता पॅन्टामध्ये आले चड्डीधारी कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अतिशय वेदनादायक गोष्ट आहे. मागेच त्या सावरकरचा अपमान झाला, तो कोण कुठला सावरकर? सावरकरचा अपमान झाल्यानंतर भाजपमध्ये असणारे मराठे, मराठा नेते, त्यांनी मी मै भी सावरकर नावाच्या टोप्या घातल्या आणि त्या नागपूरला यांनी निदर्शनं केलेली आहेत. माझा सवाल आहे भाजपच्या लोकांना की सावरकरची बदनामी झाली की तुम्ही टोप्या घालून रस्त्यावर उतरता, निषेध व्यक्त करता, परंतु छत्रपती शिवरायांची बदनामी झाल्यानंतर मात्र भाजपचा आणि या पुस्तकाचा काही संबंध नाही, तद्दन खोटं बोलता. अरे किती खोटं बोलाल तुम्ही लोक. स्वातंत्र्य चळवळीमध्ये कसलंही भाजपचं आणि भाजपचं जे पितृसंस्था आहे आरएसएस कसलंही योगदान नाही, हे जगसिद्ध झालेलं आहे, इतिहास सिद्ध झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी इथं बोलणार नाही. काही यांचं योगदान नाहीये. एक सावरकरचं उदाहरण घ्या, इंग्रजांची माफी मागून सुटलेली एक कार्य व्यक्ती आहे, जी व्यक्ती फासावर लटकलेली आहे, ज्यांनी उभा आयुष्य तुरुंगामध्ये घातलं, त्यांची नावं इतिहासाला माहीत नाहीत, आणि सावरकर इंग्रजांचे तळवे चाटून माफी मागून 80 वर्षापर्यंत किंवा अतिशय हेल्दी आयुष्य जगले आणि पुन्हा उभ्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये काडीचं योगदान दिलं नाही, असे लोक यांचे प्रेरणास्थान आहेत. आणि बघा दुसरीकडे किती शोकांतिक आहे. एकीकडे सावरकरांना भारतरत्न द्या, परशुरामाचं उदातीकरण करा, टिळक अमुक अमुक होते, तमुक तमुक होते, म्हणून भाजप जसं सत्तेमध्ये आलं तसं गोळवलकर, हेडगेवार, टिळक, भागवत, सावरकर ही मनुवादी विचारसरणीच्या लोकांचं उदात्तीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना, म्हणजे मोठेपण करायचं असलं की भारतरत्न द्यायचं असलं की सावरकरला. मग मोदी इतका सावरकर तुमचा मोठा होता, तर मोदीची तुलना सावरकरांसोबत करा, मोदीची तुलना टिळकासोबत करा, तिथं नाही करणार. का? कारण तिथले ब्राह्मण जागरूक आहेत, दुर्दैवानं मराठे, सर्व सरसकट मराठे नव्हे, मराठा कार्यकर्ते खूप जागरूक आहेत, बहुजन कार्यकर्तेही जागरूक आहेत, दुर्दैवानं सत्तेची ज्यांना म्हणजे लालूच लागलेली आहे, सत्तेच्या तुकड्यासाठी लाचार होणारे जे लोक आहेत, सावरकरची बदनामी झाली की रस्त्यावर येतात, पण स्वतःच्या बापाची छत्रपती शिवरायांची बदनामी झाल्यानंतर हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत नाहीत, हे नेते डोक्यावर टोप्या घालत नाहीत, याचा अर्थ आम्ही काय समजायचा? या लोकांनी एकदा आपला डीएनए तपासून पाहावा. सत्ता वगैरे हे सत्ताकारण चालत राहील, पण शिवराय हे शिवरायांच्या जागी आहेत. शिवराय हे व्यक्तिमत्व म्हणजे राजकारण करण्याचं व्यक्तिमत्व नाहीये. बांधवांनो, मी फारसं काही बोलणार नाही, माझं हे लाईव्ह येण्याची पहिलीच वेळ आहे, तरीही काही तांत्रिक अडचणीमुळे मला ते लाईव्ह येणं शक्य झालं नाही, म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. एक मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे. प्रति इतिहास नावाचं चंद्रशेखर शिकरे यांचं अतिशय सुंदर असं पुस्तक आहे, त्या पुस्तकाला माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि डॉक्टर आह साळुंके यांची प्रस्तावना लाभलेली आहे. डॉक्टर आह साळुंकेंनी त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व काय आहे हे तर जगाला माहिती आहे, परंतु त्यांनी एक वाक्य शिवरायांबद्दल फार सुंदर लिहिलं, ते मला प्रचंड आवडलेलं आहे. ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रचंड सामर्थ्य आहे, सत्ता आहे, छत्रपती आहेत, सामर्थ्य आहे, वाटेल ते करू शकतात, कुणाचाही बदला घेऊ शकतात, कोणत्याही सत्तेला खाली खेचू शकतात, इतकं मोठं सामर्थ्य आहे शिवाजी महाराजांकडे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणाऱ्या सामर्थ्याला शिवाजी महाराजांनी नीतिमत्तेची जोड दिली. काय सुंदर वाक्य आहे बघा. अहो सामर्थ्य आहे, सामर्थ्य असल्यानंतर माणूस बेभान होतो, जे सध्या चालू आहे. सत्तेमध्ये आल्यानंतर जेएनयूच्या विद्यार्थ्यावर अरे शंढांसारखा हल्ला असेल, तोंड लपून हल्ले करता आणि स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिरवता, लाज वाटायला हवी. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ज्या लोकांनी जेएनयूच्या आणि त्या जेमियाच्या विद्यार्थ्यांवर थोबाड बांधून हल्ले केले ना, शंढांसारखे, मुलींच्या वसतीगृहामध्ये जाऊन त्यांना म्हणजे मारहाण करण्याचा प्रयत्न केला, काही मुलींचे ऑडिओ त्या काळामध्ये बाहेर आले होते, त्या म्हणत होत्या की आमच्या जीवाला इथं धोका आहे, कुणीतरी आम्हाला वाचवायला या, आम्हाला वाचवण्यासाठी पोलीस सुद्धा येत नाहीयेत. अरे निशस्त्र विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर तुम्ही तोंड बांधून हल्ले करता का? स्वतःची सत्ता आली म्हणून, सामर्थ्य आलं म्हणून नीतिमत्ताहीन तुम्ही वागायला लागले. अशा लोकांचा सरदार असणारे नरेंद्र मोदी, त्यांची तुम्ही शिवरायांशी तुलना करता. डॉक्टर आह साळुंके म्हणतात की सामर्थ्याला नीतिमत्तेची
आणि नीतिमत्तेला सामर्थ्याची जोड असणारं इतिहासामध्ये एकमेव एकमेवा द्वितीय उदाहरण जर कोणतं असेल तर ते उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. हे डॉक्टर आ. साळुंके लिहिलंय. आज सत्तेच्या मदामध्ये अतिशय सत्तांध झालेले भाजपचे लोक या देशामध्ये मुसलमानांसोबत दलितांसोबत काय वागणूक आहे या लोकांची आपण पाहायला पाहिजे, आपण बघितली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत आणि अशी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कधीच करू शकत नाहीत. शिवरायांचा आशीर्वाद म्हणायचं आणि स्वतःच शिवाजी महाराजांच्या जागे जाऊन बसायचं हे षडयंत्र या देशामध्ये सुरू झालेलं आहे. मराठा समाजाने जर कार्यकर्ते तर जागे आहेतच. माझं एक या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की राजकीय लोक जरी कुणी असतील त्या लोकांनी थोडं तरी जाणीव ठेवावी. आणि काय ते छत्रपती शिवरायांचे वारस म्हणणारे कुणीतरी पत्रकार परिषद घेतली, लेखक राहिला बाजूला, प्रकाशक राहिला बाजूला, भाजपचं कार्यालय राहिलं बाजूला आणि त्यांना नको तेच गोष्टी आठवायला लागल्या. मला त्याच्याबद्दल फारसं काही बोलायचं नाही. मी छत्रपती शिवरायांचा वंशज नाहीये, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट वंशज नाहीये किंवा माझं आडनाव जाधव आहे म्हणजे मी जिजाऊंचाही थेट वारस नाही. पण एक गोष्ट सांगतो, माझे आजोबा पंजोबा खापर पंजोबा कुणीतरी त्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढलं असेल त्या मावळ्याचा मी निश्चितपणे वंशज आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मी राजवंशातला जरी नसलो तरी शिवरायांच्या मावळ्याच्या वंशातला आहे आणि निश्चितपणे मावळा होणं, शिवरायांचा मावळा होणं ही आज सगळ्यात मोठी पदवी आहे. अरे नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही मावळा व्हायचा प्रयत्न करा, शिवाजी व्हायचा प्रयत्न कराल तर सोशल मीडियामध्ये तुमच्याबद्दल किती छीथू चालू आहे. अजून जर छीथू तुम्हाला करून घ्यायची नसेल कृपा करून शिवराया शिवराय नावाच्या आगीशी खेळू नका, जळून खाक व्हाल. आणि दुसरा शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे की भाजप जिकडे तिकडे नंगा नाच करत आहे परंतु या महाराष्ट्रातले मराठे, या महाराष्ट्रातली संभाजी ब्रिगेड अजूनही जिवंत आहे. ज्या भाजपच्या लोकांना वाटेल की आम्ही ते पुस्तक राजरोसपणे विकू, ज्या लोकांना वाटतं की नाही नाही याच्यामध्ये आम्ही काही शिवरायांचा अपमान केला नाही, त्या लोकांना आमचा इशारा आहे की तुमची गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता अजून जागा आहे. आम्ही आमचं शिर आमचं प्राण तळ हातावर घेऊन लढू परंतु त्या विकृत पुस्तकाचं वितरण महाराष्ट्रामध्येच नव्हे या देशामध्ये कदापि होऊ देणार नाही. भाजपवाल्यांनो थोडं तरी सुधरा आणि भाजपमध्ये असणाऱ्या मराठ्यांनो थोडी तरी लाज धरा. आपल्या बापाची बदनामी होत असताना आपण काय करत आहोत, येणारा इतिहास तुम्हाला नक्कीच माफ करणार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.